अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चौदाला खरडा हत्याकांड घडलं तेव्हा देशातली जात व्यवस्था इतकं क्रूर रूप धारण करेल असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं स्वातंत्र्यापासून सत्तर सुद्धा जात लोकांच्या अंगाला कशी कातड्यासारखी चिकटलेली आहे त्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं फैरलांजीनंतर पुन्हा एकदा लोकांच्या काळजाचा थरका उडाला होता जात पात धर्म वंश कुळ वर्ण हे सगळं विसरून या देशाचा प्रत्येक माणूस हा निव्वळ माणूस म्हणून कधी जगणार आहे हाच प्रश्न त्यावेळी प्रत्येकाला सतावत होता सतरा वर्षाच्या नितीन आगे या मुलाचा अमानुष छळ करून त्याला संपवण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणातले चौदा साक्षीदार फितूर झाल्यानंतर सडळ पुराव्यानुभावी त्यातल्या ते तेरा आरोपींची निर्दोष मुक्तता होते आणि सुद्धा तिथंच क्लोज केली जाते जर आरोपी निर्दोष होते तर नितीनची हत्या कोणी आणि कशासाठी केली हे असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरितच राहिले चला आजच्या व्हिडिओमधून या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी नितीन आगे सतरा वर्षाचा बारावी शिकणारा एक दलित तरुण पोरगा त्याचे वडील राजू आगे मूळचे बीड जिल्ह्यातल्या धनझरवाडा गावचे पण आगे कुटुंबाची स्वतःची अशी जमीन नसल्या कारणानं त्यांना भटकंती करून जीवन जागावं लागायचं बऱ्याच वेळा स्थलांतरित व्हावं लागायचं फार सुरुवातीला आगे कुटुंब हे वाडीवर राहायचं पण गेल्या पंधरा वर्षांपासून ते खरडा गावच्या वेशीवर राहत आहेत त्यांची स्वतःची एवढी पत नव्हती की ते स्वतःचं घर बांधतील जमीन सुद्धा नव्हती त्यामुळं आज ते गावाच्या बाहेरच सरकारी जमिनीवर पत्रा टाकून राहत आहेत नितीनच्या वडिलांना स्वतःची अशी शेती नाही आहे ते त्यामुळे त्याचे वडील खडी मशीनवर कामाला जातात आई रेखा आगे या सुद्धा दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात नितीनचे वडील राजू आगे यांना एकूण तीन मुली आणि एक मुलगा नितीन हा तिसरा होता नितीनची जेव्हा हत्या झाली त्यावेळी त्याच्या दोन बहिणींची लग्न झाली होती तर एक बहीण शिक्षण घेत होती नितीन आता सहावीपासून रयतच्या खरडा इथल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होता तो अभ्यासात सुद्धा खूप हुशार होता त्याचबरोबर त्याला घरच्या परिस्थितीची सुद्धा खूप जाण होती त्यामुळे शिक्षण घेत असतानाच तो मोटरसायकलच्या गॅरेजवर मजुरीसुद्धा करायचा बारावीपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण झालं की त्याचे आई वडील त्याला त्याच्या मावशीकडे शिक्षणासाठी पुण्याला पाठवणार होते त्याचे आईवडील स्वतः अशिक्षित असल्यामुळं त्यांची त्यांच्या मुलाला शिकवायची खूप इच्छा होती त्या दृष्टीनं त्याचे आईवडील दोघेही प्रयत्न करत होते तेव्हा नितीनची अकरावी पूर्ण झाली होती बारावीसाठी तो जादाचे तास अटेंड करत होता त्याच्या आईच्या सांगण्यावरून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चौदाच्या सकाळी सात वाजता तो शाळेत बारावीचे ते तास करायला गेला होता मीडिया रिपोर्ट्सनुसार नितीनचं त्याच्या गावातल्या आणि त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका उच्च समाजातल्या मुलीशी प्रेमसंबंध होते ती मुलगी मोठ्या घरातली होती मुलीचा मामा बाळू येवले हा त्या गावातला मोठा राजकीय पुढारी होता त्याची गावात वीडभट्टी कपड्याचं मोठं दुकान आणि जमीन जुमलाय होता नितीनच्या आईनं सांगितल्यानुसार सुरुवातीला नितीननं त्याच्या आईला त्या मुलीबद्दल सांगण्याचा प्रयत्नही केला होता ती मुलगी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते माझा मोबाईलसुद्धा सारखा सारखा मागते शाळेत येऊन मॅडमांना सांग किंवा तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना तरी सांग आई मला खूप भीती वाटते म्हणजे ती मुलगीच नितीनला त्रास देत होती असं नितीनच्या आईनं सांगितलं दरम्यान घटनेच्या दिवशी संबंधित मुलीचा भाऊ आणि अजून चार पाच जण तास चालू असतानाच डायरेक्ट वर्गात घुसले आणि त्यांनी नितीनला मारहाण करायला सुरुवात केली वर्गात शिकवणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणाले की तुमचं काय असेल ते शाळेच्या बाहेर जाऊन बघा इथं नको तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी पोलिसांना फोन करायची सुद्धा तस्ती घेतली नाही तेव्हा नितीनला मारत नेताना सगळ्या शाळेनं पाहिलं नितीनला शाळेतून त्या मुलीच्या मामाच्या वीडभट्टीवर नेण्यात ने आलं दहा बारा लोकांनी जवळपास तीन चार तास त्याला मारहाण केली विशेष म्हणजे त्याच्यावर अमानुष अत्याचार करताना या आरोपींना त्याची थोडीही लाज वाटली नाही नितीनची आई त्या मुलीच्या प्रकरणासंदर्भात चौकशी करायला अर्ध्या तासानं त्याच्या शाळेत गेली तर नितीन शाळेत नव्हताच बाहेर येऊन आपलं पोरग कुठं आहे असं विचारायला तिनं सुरुवात केली तर तिथली लोकं नितीनला येवल्याच्या वीडभट्टीवर घेऊन गेली आहेत असं म्हणू लागले त्यानंतर तिला काही लोकांकडून असं सांगण्यात आलं की तुमच्या पोराला मारलंय डोंगराजवळच्या जंगलात शोधा नितीनच्या आई आपल्या पोराच्या काळजीनं दिवसभर नितीन नितीन अशा हाका मारत जंगलात पळत होती आणि तेही अनवाणी भीतीने पोर लपलेला असेल आईच्या आवाजानं बाहेर येईल असं तिला वाटत होतं पण नितीन तिकडे काही सापडलंच नाही नितीनची बॉडी सगळ्यात पहिल्यांदा दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याच्या चुलत्यांना सापडली गावच्या कानोबा मंदिराजवळ तो सापडला होता खून घडून गेल्यानंतर लगेचच काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या घटनेचा संपूर्ण पंचनामा केला पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी त्याची बॉडी जामखेडला पाठवली त्यानंतर पुढे आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली यामध्ये मुलगी ही उच्चभ्रू समाजाची होती मुलीच्या मामाने भावाने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर अकरा लोकांच्या मदतीनं नितीनचा खून करण्यात आला असा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता ह्यामध्ये काही लोक दारू पिऊन होते तर काही बाल गुन्हेगार होते ज्यांची सध्या सुटका करण्यात आली सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर शेषराज रावसाहेब येवले निलेश महादेव गोलेकर विनोद अभिमन्यू गोलेकर राजकुमार शशीराव गोलेकर भुजंग सूर्यभान गोलेकर सिद्धेश्वर विलास गोलेकर संदीप तुकाराम शिकारे विशाल हरिभाव ढगे यांची निर्दोष सुटका करण्यात आली या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलं सुद्धा आरोपी होती त्यांची सुद्धा न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट महेश तवले ऍडव्होकेट माणिक मोरे यांनी बाजू मांडली तीन अल्पवयीन मुलांसह तेरा आरोपींविरुद्ध खून करणे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी तपास करून आरोपींविरोधात नगरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं त्यात प्रत्यक्ष साक्षीदार आणि फिर्यादी असे एकूण सव्वीस साक्षीदार होते तसंच त्यासोबत काही वैद्यकीय अहवाल जोडले होते फिर्यादी मृतनितींची आई डॉक्टर पोलीस अधिकारी यांची साक्ष वगळता सगळे साक्षीदार फितूर झाले होते या आरोपींविरुद्ध साक्षी आणि पुरावे सिद्ध न झाल्यामुळं सर्वांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली या खटल्यात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील रामदास गवळी यांनी बाजू मांडली होती खरड्यातील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक बाळू जोरे शिक्षिका साधना फडतरे शिपाई विष्णू जोरे सदाशिव मुरलीधर डाडर हे या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार होते वर्गात घुसून आरोपींनी नितीनला मारहाण करत त्याला मोटरसायकलवरून नेलं असा जबाब त्यांनी पोलिसांकडून नोंदवला होता मात्र नितीन आगेला आपण ओळखतच नाही असं शिक्षकांनी न्यायालयात सांगितलं तेव्हा पोलिसांनी धमकी देऊन कोऱ्या कागदावर सही घेतल्याचं शिक्षकांनी सांगितल्यानं सरकारी पक्षानं या सर्वांना फितूर म्हणून घोषित केलं असल्याची माहिती सरकारी वकील गवळी यांनी दिली आगे हत्या प्रकरणात सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी हा खटला जलद गती न्यायालयात चालेल विषय सरकारी वकिलांची नेमणूक केली जाईल असे आदेश दिले होते पण प्रत्यक्षात मात्र याबाबतची कोणतीच कार्यवाही झाली नाही माझ्या मुलाची हत्या होऊन मला न्याय मिळालेला नाही आहे आता पुढे काय करायचं मला काहीच सुचत नाही अशी प्रतिक्रिया नितीनचे वडील राजू आगे यांनी दिली तेव्हा नितीनचे वडील राजू आगे यांना या निकालानं धक्का बसला होता जर हे आरोपी निर्दोष आहेत तर मग खरे गुन्हेगार कोण आहेत नितीनला कोडी मारलं असा सवाल त्यांनी केला आता सरकारनं शोधून द्यावं की खरे आरोपी कोण आहे या प्रकरणात विशेष सरकारी वकील देण्याची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली होती मात्र या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील देण्यात आला नाही सरकारनं विशेष सरकारी वकील का दिला नाही असा आगे यांचा सवाल असून तो सध्या अनुत्तरितच आहे विशेष म्हणजे निकाल लागला त्यावेळी राजू आगे न्यायालयात नव्हते तर ते आपल्या घरी होते त्यांना आज निकाल आहे हे कळवण्यातच आलं नव्हतं रामदास गवळींनी मात्र आपण सक्षमपणे बाजू मांडली साक्षीदार उलटल्यानं निकाल विरोधात गेला असा दावा केला होता आपण व्यस्त असल्यामुळे निकालाच्या तारखेबाबत राजू आगे यांना कळवू शकलो नाही असंही गवळे यांनी सांगितलं याबाबतीत आता संबंधित प्रकरणाची केस फास्ट कोर्टात का चालवण्यात आली नाही हा सुद्धा प्रश्न अजून अनुत्तरितच राहिलेला आहे एकूणच नितीनच्या मारेकरांना शोधण्यात त्यांच्या विरोधात पुरावे शोधण्यात सरकारी यंत्रणांना आणि पोलीस प्रशासनाला अपयश आलं असंच म्हणावं लागेल विशेष म्हणजे त्या प्रकरणातील एका आरोप्यानं अजून एक खून केल्याचं कानावर येत आहे बबलू गोलेकर यानं ईश्वर नावाच्या मुलाला संपवलं अशी बातमी समोर आली होती बाकी आता नितीनला न्याय मिळणार का हायकोर्टात ही केस चालणार का हे प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत पण अशी प्रकरणं ऐकली की मग आपण कोणत्या प्रकारचा जातींद समाज निर्माण केला आहे याचं दुर्दैव वाटल्याशिवाय राहत नाही बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद